शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात होत असलेल्या या मोर्चासाठी व्यासपीठावर आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी आणि उपस्थित असणारे आमच्या इंडिया आघाडीतून सर्वच प्रमुख नेते, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि या आंदोलनासाठी सहभाग झालेले आमचे सर्व शेतकरी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये होत असलेला आहे नागपूरपासून गोवा शक्तीपीठ महामार्ग, जवळजवळ 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो आहे, 802 किलोमीटर हा महामार्ग आहे आणि एका बाजूला ज्या 12 जिल्ह्यातून जमिनी 27,500 एकर जमीन ही फक्त जमीन नाही तर पिकाऊ जमीन ही खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांची या महामार्गामध्ये जाते आहे। आज ज्या पद्धतीनं हा महामार्ग करायचा प्रयत्न सुरू आहे, आमचा सरकारला प्रश्न आहे की नागपूरपासून एखाद्याला कोल्हापूरला यायचं असेल, नागपूरपासून एखाद्याला सोलापूरला यायचं असेल, नागपूरपासून नांदेडला जायचं असेल, तर या सगळ्या महामार्ग आज या चांगल्या कनेक्टिव्हिटी या प्रत्येक शहराला जाण्यासारखी आहे आणि मग पर्याय रस्ता असताना देखील एवढा महामार्ग उभा करायचं कारण काय हा प्रश्न आमचा सरकारला आहे। आज खऱ्या अर्थानं विशेषतः कोल्हापूरचा विचार करता जवळजवळ 60 गावातून हा महामार्ग जातो आहे, 126 किलोमीटरचा हा महामार्ग हा कोल्हापूरमधून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमधून या ठिकाणी जातो आणि मग खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर आपल्या विशेषतः माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये जवळजवळ 10 गावातून हा महामार्ग जातो आहे आणि काही गावं अशी आहेत, उदाहरण कोगिल बुद्रुक, त्यामध्ये जवळजवळ 64 शेतकऱ्यांच्या 170 एकर जमीन जाते आणि काही शेतकऱ्यांची परिस्थिती अशी देखील आहे की त्यांच्या घरं देखील जातात आणि शेती देखील जाती, हे खऱ्या अर्थानं आमचे शेतकरी भूमिहीन होणार आहेत ही परिस्थिती दुर्दैवानं आपल्या समोर या ठिकाणी। आणि मग एवढा पर्याय मार्ग आहे, एवढा अशा पद्धतीचा कनेक्टिव्हिटी आपल्या सगळ्या जिल्ह्यांना आहे आणि मग अट्टास का हा प्रश्न आमचा या सरकारच्या विरोधात आहे। आज आपण बघितलं असाल व्यासपीठावर उपस्थित असणारे आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभाग झालेला आहात। मला एवढं सांगायचं आहे, मगाशी KP साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे या निवडणुकीमध्ये हा मोठा विरोध हा प्रत्येक शेतकऱ्यांचा त्या त्या गावातून या ठिकाणी होत होता, सरकारला कदाचित त्यावेळी लक्षात आलं नाही, सरकारनं ट्रेलर बघितलेला आहे, आता पिक्चर ह्या येत्या निवडणुकीमध्ये बघावं लागेल अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थानं या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे। कारण ज्या पद्धतीनं हा तीव्र आंदोलन, तीव्र विरोध हा प्रत्येक गावातून होतोय, कदाचित या सरकारला दिसत नसेल पण आज शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची ठामपणे असणार आहे। आमचे नेते आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, ताकदीनं आम्ही सगळेजण हा लढा देणार आहोत। आज सगळ्या शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की तुमच्या मागं गेले अनेक वर्ष सातत्यानं आम्ही सगळेजण ठामपणे उभा असतो, ह्या शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या आंदोलनामध्ये देखील ताकदीनं तुमचा घरचा सदस्य म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या मागं उभा राहणार आहोत, एवढंच या माध्यमातून सांगतो। आपण सगळेजण हा लढा शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे एवढंच या माध्यमातून सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या लढा देण्यासाठी आमचे सर्वच व्यासपीठावरचे आज या ठिकाणी इंडिया आघाडीचे नेते या ठिकाणी इथं आलेत, याबद्दल मी मनापासून आपला धन्यवाद देतो। मी एवढं आपल्याला सांगू इच्छितो की राजकारणामध्ये आपण विरोध करत असतो, या सगळ्या गोष्टी चालत राहतात, पण जेव्हा जेव्हा कोल्हापूरवर संकट येतं तेव्हा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, एवढंच या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।